पुत्र पवित्र आत्मे अंचे नावे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड ख्रिस्ताचा सानिध्य आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड तुमच्या जीवनामध्ये आज ख्रिस्ताचा सानिध्य आला का आहे का. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही अमलाश्रमचा यूट्यूब वीडियो चालू केलेले या क्षणामध्ये बरोबर याच क्षणामध्ये हृदयामध्ये शांती आलेले काही लोक आहे. अंधार गेला शांती आले. हालेलुया हालेलुया. हे जे अनुभव आहे ते येशूच्या सान्निध्याचे अनुभव आहे. ते सुंदर अनुभव आहे ते. हालेलुया प्रेज द लॉर्ड. येशूच्या सान्निध्याद्वारे एक विशेष आशीर्वाद मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण आपल्या डोळ्याने या देवाचा अनुभव पाहू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लॉकडाऊन वर बंद होत आहे अशा या काळामध्ये थोडे तरी लोकांना मिस्सा भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. या मिस्साच्या वेळी हातामध्ये भाकर घेऊन फादर आपल्याला सांगत आहे माझे शरीर आहे तुमच्यासाठी आपले जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दर दिवशी आपल्याला या अर्पणाची गरज आहे हे देवाला माहिती आहे. म्हणूनच येशूने सांगितलं माझ्या आठवणीसाठी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे माझे रक्त आहे. हे तारणाचा नवा कराराचा प्याला आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. हालेलुया. दर दिवशी आपल्या कानामध्ये हे वचन पडायला पाहिजे म्हणून देवाने निर्णय घेतलेला आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो आज ज्या गोष्टी आपण असे अनुभवामध्ये पाहतो. हालेलुया. अनेक वर्षापूर्वी यिर्मिया संदेष्ट्याने या गोष्टी आपल्या भावनामध्ये पाहिली. प्रेज द लॉर्ड. न कळत भविष्यवाणीच्या रूपामध्ये यिर्मिया संदेशाने बोलून टाकले. हालेलुया की दाविदाच्या कुळामध्ये दाविदाचा जे अंगूर आहे त्याला एक नवीन फाटा फुटलेला आहे शुद्ध. हालेलुया. आपण आता हे वाचन ऐकूया. हालेलुया. यिर्मिया अध्याय 23 वचन संख्या 5. परमेश्वर म्हणतो पहा मी दाविदा करिता एक धार्मिक अंकुर उगवीन. तो राजा होऊन राज्य करी. तो शुद्धतेने वागेल. देशात धर्म न्याय करी. असे दिवस येत आहेत. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हे आहे देवाचा प्रेम देवाची प्रीती. हालेलुया हालेलुया. जुन करारामध्ये या काळामध्ये आपण ऐकत आहे यशयानी दर दिवशी काय काय बोलले दर दिवशी आपण ऐकत आहे. हालेलुया. आज आपण देवानी यिर्मियाला ज्या गोष्टी दाखवलं ते आहे. हालेलुया हालेलुया. प्रियानो ख्रिस्ताच्या प्रेमाचा आशीर्वाद आज आपल्या डोळ्याने आपण पाहायला पाहिजे. हालेलुया. ज्यांनी अजून कधी पाहिलंच नाही त्या लोकांनी भविष्यवाणी दिली. हालेलुया. 2000 वर्षापूर्वी लोकांनी त्यांच्या साधा डोळ्याने हे पाहिले. हालेलुया. आज तारण आपल्या दाराजवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या तारणारा परमेश्वर आज आपल्या दाराजवळ
जीवनाचा गडा ठेविला उलटा जीवनाचं पाणी राहीनारे जीवनाचं पाणी राहीनारे राहीनारे कवाडे ऋतीची घटगा मिटिली किती ठोकिता तुम्ही ना उघडिली कवाडे ऋतीची घटगा मिटिली किती ठोकिता तुम्ही ना उघडिली मी ना उघडिली जीवनाचा गडा ठेविला उलटा जीवनाचं पाणी राहीनारे जीवनाचं पाणी राहीनारे राहीनारे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया माझा प्रिय बंधूनो हे जे घडा आहे जे उलटा ठेवलेलं आहे आणि हे टोकणे आहे ते चालू आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया यिर्मिया संदेशाच्या हृदयाजवळ जास्त वेळ टोकावं लागलं नाही प्रेज द लॉर्ड यिर्मिया अंधारापासून बाहेर होते म्हणून यिर्मियाच्या समोर दार उघडायला वेळ होता हालेलुया हालेलुया त्याने लगेच दार उघडले म्हणून त्यांच्या खानामध्ये वाणी आली हालेलुया हालेलुया प्रियानो आज शुभवर्तमान ऐकण्यासाठी अंधकरण उघडलेल्या तुमच्या हृदयामध्ये देवानी कार्य चालू केलेलं आहे प्रेज द लॉर्ड शुद्धीकरणाचा आत्मा आपल्याला शुद्ध करणारा आत्मा या वचनाद्वारे आपल्याकडे येत आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड सिस्टर लोक गाणे म्हणताना मी डोळे बंद केले होते मला असे दिसलं कोणाच्या तरी पायावरून साप असे असे वळवळत आहे फिरत आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड एक प्रतीक आहे प्रतीकात्मक रीतीने देव सांगत आहे लैंगिकतेचा पाप वासनेचा पाप दारू पिण्याचा सवय असे एक एक विषय विलास एक एक गोष्टीमध्ये माणूस पूर्णपणे गुंदीमध्ये आहे पूर्ण त्यामध्ये बुडलेला आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया तारणारा आता अजून थोडेच वेळ आलेला आहे नाताळाच्या दिवसासाठी हालेलुया अजून आपण दार उघडण्याच्या तयारीमध्ये नाही तर हालेलुया प्रेज द लॉर्ड आज आपल्याला नम्र होऊन त्या देवदूतांच्याकडे कान देण्यासाठी तयारी ठेवणं गरजेचं आहे प्रेज द लॉर्ड जागे राहिलेल्या मेंढपाल ऐकले हालेलुया त्यांना धावायला येते कारण त्यांना मोठी संपत्ती सापडली हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया आज तारणाचा हाक आपल्या दाराजवळ आलेला आहे अगदी जवळ आलेला आहे हालेलुया तारणाचा या हाक आपण स्वीकार करूया येशू शुद्ध करणार मी शुद्ध होणार हालेलुया माझा हृदय सज्ज होणार आणि तो तारणारा माझ्या हृदयामध्ये वस्ती करायला नक्की येणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया नवा करारातून आज जे वाचन आहे त्या वाचनामध्ये मत्तयाकडे शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायातून घेतलेलं वाचन हालेलुया देवदूतानी मरियेकडे वाणी घेऊन आले योसेफ कडे गेला नाही हालेलुया तरी योसेफ रुसला नाही देवाबरोबर रुसला नाही हालेलुया प्रार्थनापूर्वक थांबले
प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड त्याच्या कानामध्ये पण वाणी आली तो सज्जन होता म्हणून त्यांनी नाव खराब होऊ दिलं नाही बायकोचा प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आपण पण आपल्या जीवनामध्ये एवढे उपकार करूया अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहे ज्यांचं नाव खराब होणार का म्हणून भीती आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया आताच कोणतरी मला बोलत होते फादर माझं नाव खराब होऊ दे म्हणून आमच्या घरामध्ये दंगा करायला लोक आत्ता येत आहे काही दिवस याला येत आहे आता परत येणार आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया सज्जन असलेले संत योसेफ या सगळ्यांच्या मदतीला उभे राहू दे आणि पोप साहेबांनी संत योसेफचा वर्ष म्हणून या नवीन वर्ष जाहीर केलेला आहे प्रेज द लॉर्ड संत योसेफ ख्रिस्ताच्या रक्ताच्या योग्यतेने आपल्याला नवीन नवीन आत्मा देऊ आपण प्रार्थना करूया आणि आता आपण साक्षी ऐकून पवित्र आशीर्वाद स्वीकार करूया हॅलो दोस्तो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो माझे नाव आल्फ्रेड इग्नेशियस मुरजेलो आगाशी कोल्हापूर वसई 20 तारखेची फादरांची लाईव्ह प्रार्थना चालू असताना फादरांनी सांगितले की कोणाला तरी घशाचा त्रास होता तो बरा झालाय ती साक्ष माझ्यासाठी होती ही मी मान्य केली आणि त्या वेळेपासून माझ्या घशाचा त्रास निघून गेला त्याचप्रमाणे माझी सर्दी आणि खोकला हा सुद्धा बरे झाले त्याबद्दल मी प्रभू येशू ख्रिस्ताचे व माळकुमारी मरियाचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपले फादर बेनी व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो ते आपल्यासाठी नेहमी प्रार्थना करतात त्यांच्या कार्यावर प्रभू येशूचा कृपेचा वर्षा व्हावा हीच मी प्रार्थना करतो प्रेज द लॉर्ड थँक्यू जीजस प्रे जीजस प्रेज लॉर्ड हालेलुया 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 प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो प्रभू परमेश्वर आपल्याला समजावून देत आहे की मी तुमचा सोबत आहे काही लोकांना जे खूप प्रार्थनामध्ये तयारी करून आज वचन ऐकायला बसलेले काही लोकांना देवदूतांचा मोठा सहाय आता भेटत आहे प्रकटीकरणामध्ये सुंदर सुंदर अनुभव आज भेटत आहे अनेकांच्या डोळ्याला प्रभूने आज स्पर्श केलेला आहे काही लोकांना संवेदना नष्ट झालेल्या फिंगर टिप वर आहेत बोटाच्या टोकाला नष्ट झालेल्या जे संवेदना आहे ते प्रभू परत देत आहे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया The Lord is blessing many people. भरपूर लोकांना प्रभू बाळाच्या देणगी देऊन आशीर्वादित करत आहे बाळाच्या देणगीमध्ये डिलिव्हरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांसाठी पण येशू भरपूर आशीर्वाद देत आहे वचन ऐकणाऱ्या मम्मीना प्रभू खूप आशीर्वादित असे मुलांचा देणगी देत आहे तुमचे मुलं या जग पाहण्यासाठी आतुर होऊन तुमच्या उदरामध्ये राहत आहे ते अनुभव प्रभू मला दाखवत आहे एक व्यक्ती ज्यांचे घर खराब झालेलं आहे ज्यांच्या जीवनाच्या अनेक परिस्थिती खराब झालेला आहे तिथे प्रभूचा प्रकाश प्रभू देत आहे एक व्यक्ती ज्यांना स्वतःबद्दल थोडी सुद्धा बरं वाटत नाही अशा एका बंधनातील व्यक्तीला
येशु वारंवार समजावून देत आहे, देवानी तुला घडवलेलं आहे, तू सुंदर आहेस. कशाला तू स्वतःबद्दल नेगेटिव्ह विचार, नको ते विचार डोक्यात आणून ठेवत आहे, असं येशू स्वतः त्या व्यक्तीला समजावून देत आहे. युट्रसच्या संबंधामध्ये, गर्भाशयाच्या संबंधातील त्रास असलेले काही लोकांना येशू आता आशीर्वाद करताय. अमलाश्रमच्या जवळच्या संबंधातील कोणतरी एका व्यक्तीच्या व्यक्तीला प्रभू भरपूर प्रकाश देत आहे, आणि त्यांच्या मिसिसना येशू आज एक विशेष आशीर्वाद देत आहे. पोटाच्या वरच्या भागातील तक्रार येशू दूर करत आहे. व्हर्टिब्राच्या संबंधातील प्रॉब्लम, चक्र आल्यासारखा होत आहे, डोकं फिरल्यासारखा होत आहे, अशा त्रासातील वगैरे काही लोकांना प्रभूने आता सुटका दिलेला आहे. हालेलुया. सेवरीना नावाच्या व्यक्तीला येशू अनेक लोकांना त्यांचा आजा त्यांचा गैरसमज वगैरे जिथे आहे ते नाता जुळवून द्यायला, बंधनामध्ये असलेले लोकांना त्या बंधनातून सोडून घ्यायला वगैरे मदत करत आहे. त्या व्यक्तीच्या एखाद्या वेळी मी बोललेल्या नावामध्ये थोडासा इकडे तिकडे फरक वर झाला असेल तरी तुम्ही ते समजून घेऊ शकताय. हालेलुया. हालेलुया. चष्मा वापरत आहे तरी चष्मा वापरताना दुखत आहे, चष्मा वापरून वापरून जखम झाल्यासारख्या स्थितीतील एका व्यक्तीला येशू आशीर्वादित करत आहे. अनेकांच्या कुटुंबामध्ये प्रभू शांतीचा दान देत आहे. जिवंत परमेश्वर दिवसभर तुम्हाला आशीर्वादित करो. नाताळाच्या तुमच्या तयारीमध्ये भरपूर आशीर्वाद देवो. आत्ता नित्य व चिरकाल. हालेलुया. प्रियानो, या दिवसांमध्ये काही लोकांनी परत एंजल बुक वगैरे मागितले. हालेलुया. तुमच्या भागातील कोणतरी अमलाश्रम मार्गे जर पासिंग वेळ होत आहे तर तुमच्या भागातील कोणाच्या तरी हातामध्ये ते एंजल बुक पोहोचवून द्यायला मी प्रयत्न करतो. हालेलुया. तुम्ही परत एकदा ज्यांनी मागितलेलं असलं तरी परत एकदा तुम्हाला जर एंजल बुक पाहिजे असेल तर ते तुम्ही देवदूतांचं पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही ते मागू शकता आहे, ते पाठवून द्यायची व्यवस्था करायला प्रयत्न करीन. हालेलुया. हालेलुया. देव तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देवो. आमेन.